अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तसेच शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व मुख्याध्यापकांसाठी जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या सभागृहामध्ये आज संविधान जागर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याबरोबरच मूलभूत तत्वे, हक्क आणि नागरिकांचे कर्तव्य विद्यार्थ्यांना बालवयातच माहिती व्हावे म्हणून 26 नोव्हेंबर ते प्रजासत्ताक दिनापर्यंत संविधान जागर करण्यात येणार आहे। या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाबाबत माहिती देऊन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत संविधान जागर हा शासनाचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे। लोक म्हणायचे सुरुवात करताना तुम्ही देवाला अर्पण करा, आपण म्हणतो ना पहिला डाव देवाचा, मग आपण खेळतो। बाबासाहेबांना बी असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही हरिओम ने करा, श्रीराम ने करा, अल्ला ने करा, वेगळे प्रेषित वेगळे प्रकारचे लोक होते। बाबासाहेबांनी काय म्हटलं, आम्ही भारताचे लोक, हे सगळं महत्वाचं आहे, आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण आहे आपण, आपण खऱ्या अर्थाने आपण राजे आहोत, जे आपण गुलाम होतो राजांचे आपण आता राजे आहोत, आपल्या हातात आता सत्ता आहे, आपण सत्ता उलटू शकतो, आपण कोणालाही 5 वर्ष देऊ शकतो आणि पुन्हा 5 वर्षाने आपण सत्ता पलटू शकतो, एवढी ताकद या बोटामध्ये बाबासाहेबांनी दिली। आणि ती दिली तर ते तसं पुरुषांना नाही दिली तर स्त्रियांना देखील, एकाच वेळी प्रौढ स्त्री आणि पुरुषांना संविधानाचा म्हणजे मतदानाचा अधिकार भारतात मिळालेला आहे, परदेशात त्यासाठी स्त्रियांना झगडावं लागलंय, आपल्याकडे ते संघर्ष करावा लागला नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि म्हणून तिथं आम्ही भारताचे लोक असं म्हटलं की काय करतोय, भारताचं एक सार्वभौम, तुकडे तुकडे नाही, वेगवेगळे नाही की हे वेगळं ते वेगळं असं नाही, भारताचं एक सार्वभौम म्हणजे भारत ते काश्मीर ते कन्याकुमारी सगळं भारत हा एक सार्वभौम आहे, एक आहे, आम्ही एकच राहू, आमच्या अनेक भाषा आहेत, अनेक भाषा म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की किती भाषा आहेत बा, आपल्याकडे 31 राज्य 1618 भाषा आहेत, 64 जाती आहेत, धर्म 6 आहेत आणि देश मात्र एक आहे, म्हणजे विविधतेतून एकता हा एकमेव आपला भारत देश आहे। त्यामुळे आपला त्या ठिकाणी सार्वभौम शब्द आलेला आहे आणि समाजवादी शब्दावरती आता काही लोक अर्थ वेगळे काढत आहेत, समाजवादी म्हणजे काय, की सर्व एक आहोत समाजाच्या साठी आहोत, याला समाजवादी धोरण म्हणतात। आणि महत्वाचं म्हणजे काय, धर्म निरपेक्ष हा शब्द खूप महत्वाचा आहे। धर्माच्या बाबतीत व्याख्या काय करावी, तर धर्म म्हणजे तत्कालीन समाज व्यवस्थेचं शास्त्र, तत्कालीन समाज व्यवस्थेचं शास्त्र म्हणजे काय, कि धर्म त्या त्या काळामध्ये जसं जसा तो जे काळ असेल त्या काळानुसार वागणारे लोकांचा तोटा असलेला व्यवहार, व्यवहारशास्त्र। की समजा आपण म्हणूया की शेती करणं, शेतीचा शोध लागला, मग शेती करणे आणि लोकांना खाऊ घालणे हा आपला झाला धर्म। शेती कशी करावी त्याचं झाला, त्याचं जे सत्य ज्ञान झालं त्याला वाटतं धर्म, म्हणजे लोकांनी लोकांची एकमेकांची तोंडात गुंजाने वागावं आणि आपल्या पद्धतीने राहावं, एक प्रकारचे नियम केले त्याला म्हणतात धर्म। परंतु आता या धर्मनिरपेक्ष शब्दावरती ज्यांनी ज्यांनी आता काय की या ठिकाणी धर्मी शब्दावरती आक्षेप घेतला जातो तो चुकीचा आहे। धर्म समजून घ्या, धर्माच्या बाबतीत फार महत्वाचं आहे की आता या ठिकाणी आज एक वाक्य आलेलं आहे पेपरमध्ये, ते माझं वाचून दाखवतो तुम्हाला। एका वक्त्याने म्हणजे एका व्यक्त्याने एका भाषणामध्ये काय लिहिलं माहिती का, धार्मिक सैतानीपणा प्रभावी पायबंद घालण्यासाठी किंवा घालणारी
धर्मनिरपेक्षता जनमानसात जर रुजली तर संविधानाची वाट यशस्वी होईल असे म्हणणार आहे. किंवा काय म्हटलेलं आहे, धार्मिक सैतानीपणाला, म्हणजे या ठिकाणी धर्मांध शक्ती फाळून येत आहेत, त्यांना जर पायबंद घालायचा असेल तर आपलं धर्मनिरपेक्षता जे आपलं आहे या संविधानामधलं ते मूल्य जर जनमानसामध्ये रुजलं तर कदाचित तुम्हाला संविधानाची वाट आपली त्यांच्या मोकळी होईल. म्हणजे हे त्याच्या ठिकाणी हे सांगणे जास्त गरज नाही. आणि लोकशाही हा एकच वाक्य बरं का, हे जे संविधानाचं प्रात्यक्षिक वाक्य एकच वाक्य आहे, ते चार पाच वाक्य नाही आहे. ते वाक्य आम्ही पण सुरुवात केलं आहे तर कविता आहोत इथपर्यंत आहे, ते वाक्य एकच आहे. त्या वाक्यामध्ये अर्थ आहे, वाक्यामध्ये सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय. हे सगळ्या मुलं आम्ही काल शाळेमध्ये गेलो होतो, त्या शाळेमध्ये एका मुलाने विचारलं संविधान म्हणजे काय. आला मुलगा त्याला काही थोडासा आम्हाला थोडक्यात सांगा, त्यांना हेच सांगितलं की बाबा रे या ठिकाणी सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय. म्हणजे तुम्ही आता शाळेमध्ये एकत्र आहात, तुम्ही शाळेमध्ये क्रिकेट खेळता, खेळतात ना क्रिकेट, हो म्हणजे मुलं मग क्रिकेट खेळतात, बॉलिंग कोणी करावी, बॉलिंग संपलं संपलं की आपण बॅटिंग करावी, बॅटिंग संपलं की आपल्याला शिल्प करतात का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आज मंचकावर उपस्थित तालुक्याचे माननीय गटविकास अधिकारी साहेब, आमचे मित्र काळे साहेब, सर्व केंद्रप्रमुख, बार्टीचे आलेले प्रमुख वक्ते, याशिवाय माझ्यासमोर बसलेले माझे प्रिय गुरुजन बंधू आणि भगिनींनो, भारतीय संविधानाविषयी तू त्याची तोंडओळख व्हा यासाठी आज आपण हे इथं शिबिर आयोजित केलेलं आहे. प्रश्न हा पडतो, केव्हाही कोणताही बदल करायचा असला, नवीन विचार रुजवायचा असला किंवा कोणतीही नवीन क्रांती घडवायची असली तर सर्वात अगोदर तो विचार, त्या क्रांतीचे जे मूळ मुद्दे, ते सर्वात अगोदर शिक्षकांच्या डोक्यातमध्ये पेरणं आवश्यक असतात. जोपर्यंत शिक्षकांच्या डोक्यात आपण हे विचार पेरणार नाही तोपर्यंत नवीन विचाराला चालना मिळणार नाही. भारतीय संविधानाची आज आपणास ही तोंडओळख करून देण्याचा उद्देश हाच आहे की भारतीय संविधान या पद्धतीने आज आपण कोणत्या दिशेने चाललो, कोणत्या दिशेला जायला पाहिजे होतं, आपला प्रवास 66 वर्षात आपण जो काही भारतीय ज्यांनी जो काही प्रवास केलेला आहे तो प्रवास कोणत्या दिशेने केलेला आहे. परंतु आपल्या संविधानाने आपल्याला जे काही तत्त्व सांगितलेलं आहे, ज्या तत्त्वाने आपण जायला पाहिजे, पुढं भविष्याचा वेध आपण कसा घ्यायचा आणि संविधान आपल्यासमोर कसं ठेवायचं याविषयीच्या संदर्भातमध्ये हे प्रशिक्षण आहे. मग हे शिक्षक लोकांनाच द्यायचं कारण काय, कारण की जोपर्यंत भारताला भविष्य घडवण्याचं जे काम जर करतो तो फक्त शिक्षक करतो. जोपर्यंत शिक्षक मंडळी ह्या गोष्टी शिकणार नाही तोपर्यंत उद्याचं भविष्य जे आपण वर्गा खोलीत घडतो असं आपण म्हणतो त्या मुलापर्यंत पोहोचणार नाही. आणि जोपर्यंत मुलापर्यंत पोहोचणार नाही किंवा मुलांना जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत भारताचं भविष्य आपण उज्ज्वल आहे असं म्हणू शकणार नाही. संविधान संविधान आपण नेहमी म्हणतो, नेहमी त्याचं विचार करतो, नेमकं संविधान आहे काय, फक्त 395 कलम म्हणजे संविधान नाही, 25 प्रकरणं म्हणजे संविधान नाही, किंवा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठी मेहनत घेतली आणि ते तयार केलं म्हणजे संविधान नाही. त्यांना काय अपेक्षा होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय आवश्यकता होती, अपेक्षा होती, पंडित नेहरूंना काय अपेक्षित होती, पटेलांना काय अपेक्षा होती, त्यांना नेमकं अपेक्षा काय होतं. स्वातंत्र्य 15 ऑगस्टला मिळालं, पण हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला भारत कसा पाहिजे, कोणत्या ठेवणीत पाहिजे, धर्मग्रंथात सांगितलेल्या तत्वानुसार ठेवायचा की नवीन पिढीला नवीन तत्वज्ञान आलेलं आहे त्यानुसार ठेवायचा, का मध्यम वर्ग काढायचा, का इथल्या शोषित गुलामगिरीतमध्ये जे लोक आहेत त्यांना स्वातंत्र्याचं खरे फळं चोखायला लावायचे, याविषयी जो काही संभ्रम होता तो मिटवण्यासाठी आणि भारताला उज्ज्वल भविष्य करायसाठी नेमका कोणता मार्ग आपल्याला पाहिजे, कोणत्या प्रकारे आपलं राज्य चाललं पाहिजे यासाठी भारतीय संविधानाची त्यांनी मुहूर्तमेढ ठरवली. त्यावेळेस भरपूर विचार आले, प्रत्येकाने आपापले विचार सांगितले, परंतु जगाच्या त्यावेळेस जेवढ्या काही घटना होत्या
प्राचीन भारतीय संस्कृतीपासून अर्वाचीन संस्कृतीपर्यंत, प्राचीन युरोप संस्कृतीपासून अर्वाचीन युरोप संस्कृतीपर्यंत, याशिवाय ग्रीक संस्कृती हो किंवा दुसरं कोणतं हो, याशिवाय त्यावेळच्या तत्कालीन ज्या काही घटना होत्या, अमेरिकेची घटना हो, ऑस्ट्रेलियाची हो, आयर्लंडची हो किंवा कोणत्याही घटनाच्या हो, इंग्लंडची हो, या सर्व घटनांचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनत घेऊन याविषयी तयार केलेलं आहे. मग यातमध्ये तयार करताना भारताचं आमचं तत्वज्ञान काय किंवा आमच्या संस्कृतीचं काय, यातमध्ये पुरेपूर त्यातमध्ये त्यांनी ते ओतलेलं आहे. त्यातमध्ये आपल्या जुन्या काही काही शाश्वत ज्या काही कल्पना होता त्याचाही सुद्धा आढावा घेतलेला आहे. ज्याशिवाय इंग्रजांनी जे काही कायदे आलेले होते, 1935 कायदा हो, 1909 कायदा हो, 1918 कायदा हो किंवा 1858 नंतर जे काही कायदे आलेले होते त्यांचासुद्धा त्यातमध्ये उल्लेख करून ही घटना बनवली. म्हणजे याच्यात काय, जगातलं जे काही शाश्वत आहे, जगातलं जे काही सत्य आहे, जे काही चांगलं आहे, ते सर्व टाकून ही संस्कृती ही संविधान तयार केलेलं आहे. म्हणजे याच्यातलं कोणी आपण असं म्हणू शकत नाही की जगातून उसणं घेतलं, असं नाही. सत्य ते सत्य असतं, ते शाश्वत असतं आणि त्रिकालबाधित असतं. म्हणजे जर आई वडिलांची सेवा करणं हे सत्य जर समजा आपण महाराष्ट्रात या खुडीच्या जावरात बी म्हणू शकतो किंवा अमेरिकेत गेलं तेही म्हणू शकतो, कारण ते शाश्वत सत्य झालेलं आहे. तसं जे काही शाश्वत सत्य असतं, जे मानवाच्या विकासासाठी जे काही चांगलं असतं, ते सर्व आपल्या घटनेमध्ये आहे. भारतीय घटनेची जी काही प्रास्ताविक सरांनी त्यांचं सांगितलं आहे, आमचा भारत देश कसा असावा, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, या शब्दामध्ये एवढा अर्थ समजला आहे. सार्वभौम म्हणजे काय, आमच्या सत्तेवर कोणत्याही परकीय किंवा स्वकीय कोणाचंच नियंत्रण नाही. फक्त याच्यावर नियंत्रण कोणाचं असेल, फक्त आम्ही भारतीय लोक, फक्त आम्ही भारतीय. मग तिथं ना राष्ट्रपतीचं ना पंतप्रधानांना किंवा सर्वांचं मिळून, सर्व आम्ही भारतीय, या सर्वांचं मिळून आम्ही भारतीय लोक, या सर्वांचं याच्यावर नियंत्रण. आम्ही सार्वभौम म्हणजे काय, कुणाचंही बाकी ना अमेरिकेचं ना जगातल्या कोणत्या सत्तेचं किंवा ना भारतातल्या कोणत्या एखाद्या विशिष्ट गटाचं कुणाचंही आमच्यावर सत्ता नाही. अशा पद्धतीनं प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे. जोपर्यंत आपण या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणार नाही तोपर्यंत आम्हाला घटना करणार नाही. जोपर्यंत आम्हाला घटना करणार नाही तोपर्यंत भावी भारत कसा घडवायचा हेही आम्हाला समजणार नाही. आणि शिक्षक म्हणून मी स्वतः सांगू शकतो की जोपर्यंत शिक्षकांना समजणार नाही की भारताचं भविष्य कशा पद्धतीने घडवायचं करायचं, तोपर्यंत कागदावर कितीही योजना उद्या आमच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कितीही काही सांगू द्या, तोपर्यंत ते शक्यच नाही. जोपर्यंत शिक्षक ठरवणार नाही की माझा भारत देश कसा घडवायचा, तोपर्यंत कुणी काहीही जरी केलं तरी बी ते शक्य नाही. तरी मी सर्वांना आज ही विनंती करतो, भारतीय संविधानाचे जे काही आपण कलम वाचाल, मूलभूत अधिकार असो किंवा कोणत्याही गोष्टी असो, त्या अगोदर सर्वात अगोदर भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती समजून घ्या. जोपर्यंत भारतीय संविधानाची प्रास्ताविका आपण समजून घेत नाही तोपर्यंत समोर जाणं हे फोल ठरेल. आणि आपण दररोज परिपाठामध्ये हा विषय घेतोच, याच्यातले बरेच लोक असे असतील की त्यांना प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म ज्ञान आहे. माझ्यापेक्षा आता बाटी जे आलेले इथं वक्त आहे ते खूप याच्याविषयी नॉलेज त्यांना आहे. याशिवाय तुमच्यातमध्ये पण खूप लोक असे की त्यांना याच्याविषयी खूप काही माहिती आहे. तर सर्वांना एकच विनंती आहे की भारतीय संविधानाचं जी काही त्याच्यामध्ये दिलेले मूलभूत तत्व असो किंवा मार्गदर्शक तत्व असो किंवा मूलभूत कर्तव्य असो, हे जे हे आहे ते आपण एकदा आत्मसात करावे. आणि जो आज इथला वसा आहे तो उद्या आपल्या मुलांना, म्हणजे आपण ज्या मुलांना घडवतो त्यांना द्यावा. म्हणजे भारताचा जो नागरिक आहे, खरंच भारत कसा असावा, ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी बंदिवास भोगला किंवा ज्यांनी स्वतःचा गर्दा सोडून खूप काही त्याग केलेला आहे, अशा त्यागी लोकांना जर समजा आपल्याला जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या स्वप्नातील भारत कसा आहे, कसा घडवायचा, हे आपण इथं ठरवू शकतो. तर मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांच्या स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर संविधान आपल्याला माहीत असणं अत्यावश्यक आहे. आणि संविधान आपल्याला माहीत होऊन ते मुलापर्यंत कसं प्रक्षेपित होईल किंवा मुलापर्यंत कसं त्याचं नॉलेज जाईल हेही पाहणं तिथं आवश्यक आहे. तर आपण निश्चितच ते कराल अशी मी आपल्याकडून आशा बाळगतो. धन्यवाद साहेब. मित्रो, या ठिकाणी कटारे साहेबांनी, आदरणीय इंगळे साहेबांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. थोड्याच वेळेत अतिशय महत्त्वाचे मुद्दे संविधान क्लिष्ट भाषेतून न समजून घेता आपण विद्यार्थ्यांना साध्या सरळ सोप्या भाषेत, मग बोधकथा असतील, छोटी छोटी उदाहरणं असतील, या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत संविधान पोहोचवलं पाहिजे ही कळकळ साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली. या ठिकाणी दोनच ओळी मी सांगू इच्छितो.
घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता अतिशय महत्त्वाचं असं हे तत्व या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे. धर्म न हिंदू बौद्ध है, धर्म न मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांति सुख चैन. धर्म न हिंदू बौद्ध है, धर्म न मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांति सुख चैन. मित्र हो, धर्मांचं लेबल आपण लावलेलं आहे. धर्म या शब्दाचा अर्थ असा आहे गुणवैशिष्ट्य गुणधर्म. प्रत्येक वस्तूचा एक धर्म आहे. विस्तवाचा धर्म आहे चटका देणे, बर्फाचा धर्म आहे थंडावा देणे, शीतलता गारवा. तसं मनुष्याचा धर्म आहे माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. आणि म्हणून सर्वांना समान संधीचं तत्त्वसुद्धा आंबेडकरांनी या संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ज्या वेळेला हे संविधान समर्पित केलं त्यावेळेला अनेक पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब एवढं मोठं या देशाचं, या देशामध्ये सर्व धर्माचे जाती पंथाचे लोक राहत असताना सर्वांच्या समस्यांचा तुम्ही सखोल विचार करून अनेक घटनांचा अभ्यास करून हे संविधान या ठिकाणी निर्माण केलं, सर्वांना समान संधी देण्याचा तुम्ही अथक असा प्रयत्न केला, तर तुमच्या पुढे काही समस्या निर्माण झाल्या असतील ना. तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय गौरवोद्गारपणे उद्गार काढले की माझ्या छत्रपती शिवरायांचं राज्य माझ्या डोळ्यासमोर असताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. सम्राट अशोकाचं राज्य माझ्या डोळ्यासमोर असताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. बुद्धकालीन गणराज्य माझ्या डोळ्यासमोर असताना, त्यावेळीची शासन व्यवस्था माझ्या डोळ्यासमोर असताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. तर मित्र, अशा प्रकारे या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेचं तत्व संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांपर्यंत बोधकथेच्या माध्यमातून सादर करू शकतो. यानंतर आदरणीय भिडे साहेबांना मी विनंती करतो, आदरणीय एबी जोशी साहेब यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शनाला सुरुवात करावी. प्रशिक्षण आणि संशोधन संस्था बार्टी आणि शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या समवेत आलेले सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, बार्टीचे आलेले सर्व वक्ते, उपस्थित केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि मला वाटते सर्व शाळांमधून आलेले मुख्याध्यापक, जे बार्टीचे आलेले आहेत त्यांना मला सांगावंसं वाटतं की घटना जो आहे हा शब्द किंवा कन्सेप्ट आमच्या शिक्षकांसाठी नवा नाही. कसा, एखादा आदेश काढू द्या बरं, लगेच आठवण येते घटना बाह्य आहे हा. बरोबर आहे ना? अरे तो आधारच आपल्याला महत्त्वाचा आहे ना, तो बेस आहे. ही विनोदाचा भाग सोडा यामध्ये, पण जे आता जो आम्हाला दिलं होतं स्वागत करताना संविधानाची उद्देश पत्रिका, त्यामध्ये काही अक्षर बोल्ड स्वरूपात लिहिलेले आहे, अधोरेखित केलेले आहेत, महत्त्वाचे आहेत ते. आणि मला जो विषय आपल्यापर्यंत सांगायचा आहे तोसुद्धा घटनेला धरूनच आहे, घटनेचा धागा आहे, त्यामुळंच मी तो तुमच्यासमोर सांगण्याचं धाडस करतो आहे. याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीनं दिलेले आहेत, आपण ते घेतलेले सुद्धा आहेत. स्वातंत्र्य आपले घटनाकार सांगतात, प्रत्येकाला अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचं स्वातंत्र्य. मी ब्राह्मण आहे, मला माझ्या धर्माप्रमाणे वागण्याचं, उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. मुस्लिम असतील त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचं, उपासना करण्याचं, कोणावर श्रद्धा असावी किंवा नसावी याचं स्वातंत्र्य आहे. कोणी बाइंड नाही करणार. पण त्याच्यासोबतच आलेली दुसरी जबाबदारी ही आहे की ते मी माझ्या व्यक्तिगत मर्यादेत वापरलं पाहिजे. मी जर माझं पळी, तामन, पंचपात्र घेऊन सडकेवर येऊन पूजा करू लागलो तर ते चालणार नाही. मला जे काही माझ्या धर्मानं सांगितलेलं आहे ते मी माझ्या चार भिंतीच्या आडच केलं पाहिजे.
उद्या जर समजा तुम्ही एखाद्या चौफुलीवर ट्रॅफिक थांबवून नमाज जर करू लागले तर तेही चालणार नाही. म्हणून स्वातंत्र्याचा दुसरा अर्थ लक्षात घ्या, जबाबदारीची जाणीव म्हणजे स्वातंत्र्य. अरे जे काही तुम्हाला करायचं अलाउड केलेलं आहे ते तुम्ही जबाबदारीनं वागणं म्हणजे स्वातंत्र्य. दुसरा मुद्दा जो आहे याच्यामध्ये तोच मला आपल्याशी डिस्कस करायचा आहे. कदाचित माझं बरोबर आहे की नाही इथले जाणकार सांगतील. घटनेमध्ये आपल्याला दिलेला आहे व्यक्तीची प्रतिष्ठा. व्यक्तीची प्रतिष्ठा जपायला घटनाकारांनी सांगितलेलं आहे आणि मला तुमच्यासोबत याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे. आपल्याला स्वच्छ भारत मिशन राबवतोय आपण सगळीकडे माहीत आहे. एखादी महिला, अरे आपापसात बोलू नका, त्या विषयावर मी येणार आहे, तुम्हाला कल्पना होती की नाही हे मला माहीत नाही. फक्त आता मी कशा पद्धतीनं त्याचं लिंकेज केलं ते बघा. एखादी आपली महिला भगिनी ज्या वेळेस रस्त्यावर तांब्या टमरेल घेऊन बसते, प्रतिष्ठा जपली जाते का तिची? मग ही तुमच्या आमच्या सारख्या जे काही जाणकार आहेत त्यांच्यावर जबाबदारी नाही की घटनेनं जे सांगितलेलं आहे आपण ते पार पाडण्यासाठी बांधील आहोत. तुमचा पुढचा प्रश्न असेल पण मनातल्या मनात की बाबा रे आमचीच निवड कशामुळे करायला असतो याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? सांगायचं तात्पर्य तुम्ही आम्ही ज्या सगळ्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाचं ऋण आपल्यावर आहे. मी आज इथं गटविकास अधिकारी म्हणून बसलो तर काही मी फार मोठा तीर मारलेला नाही. माझ्यासोबत त्या दिवशी इंटरव्ह्यूला बरेच जण असतील पण तो दिवस माझा होता म्हणून सिलेक्शन माझं झालं. मी ज्या शाळेमध्ये शिकलो ती शाळा माझ्या बापानं एकट्यासाठी बनवलेली नव्हती. सगळ्या समाजातून पैसा गेला होता त्या शाळेसाठी म्हणून ती शाळा उभी राहिली. मी ज्या शाळेपर्यंत गेलो इंटरव्ह्यूसाठी ज्या गावापर्यंत गेलो ती सडक माझ्या बापानं खिशातले पैसे खर्च करून बांधली नव्हती. ती सगळ्या समाजाच्या घटकाने पैसा दिला होता म्हणून ती उभी राहिली होती. या सगळ्या गोष्टीचं मी तुम्ही सगळ्यांनी मिळून उपभोग घेतलेला आहे म्हणून या समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व आहे आणि ते आपल्याला निभवायचं आहे. म्हणून आपल्याला घटनेमध्ये सांगितलेली व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याचं कार्य करायचं आहे. याच्यासाठी माझी तुमच्याकडनं फार मोठी काही अपेक्षा नाही. तुम्हाला डायजेस्टेबल होईल एवढंच मला सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज जामनेर शहरातील जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी संविधानाचे महत्त्व, त्यानंतर संविधानाची अंमलबजावणी व्हावी यासाठी जे शाळेतील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका होते यांना या ठिकाणी प्रशिक्षण हे देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी विस्तार अधिकारी व्ही व्ही काडे सर या ठिकाणी उपस्थित आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. बार्टी आणि शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानं संविधान दिन हा जो आपण 26 जानेवारीला साजरी करतो आहे त्यानिमित्तानं शाळा स्तरापर्यंत आणि पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाबद्दल जाणीव जागृती व्हावी हा एक चांगला हेतू ठेवून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी शाळा स्तरापर्यंत हा विषय चांगल्या पद्धतीनं गेला पाहिजे यासाठी त्यांनी रविवारी कार्यशाळा आयोजित केलेली होती. त्या कार्यशाळेसाठी प्रत्येक तालुक्यातून 4 मार्गदर्शक शिक्षकांना बोलवण्यात आले होतं आणि तेच मार्गदर्शक शिक्षक या ठिकाणी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना आज प्रशिक्षण देत आहेत आणि हे मुख्याध्यापक 26 जानेवारीपर्यंत आपल्या शाळा स्तरावरती संविधान जागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहेत. त्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, रॅली असेल, घोषवाक्य असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम राबवून संविधानाच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. संविधान जागृतीचा कार्यक्रम या निमित्तानं आपलं पूर्ण जिल्हाभरात राबवायचा आहे त्यासाठी ही कार्यशाळा राबवण्यात आलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं बार्टी या संस्थेनंसुद्धा या उपक्रमाला सहभाग दिलेला आहे. या निमित्तानं मी सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की आपण आपल्या जीवनामध्ये जर संविधानाचं चांगल्या पद्धतीनं मूल्य जर आपण रुजवून घेतलं तर नक्कीच एक आदर्श समाज उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. तर बार्टी या विभागाचे संपादक ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया.
संस्था बार्टी पुणे या अंतर्गत मी समतादूत अर्चना किरोते. आज आपण पंचायत समिती शालेय विभाग या अंतरावर आपण संविधान जागर महोत्सव साजरा करत आहोत. या संविधानाचा असाच उद्देश आहे की आपण 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत या अंतर्गत आपण संविधान उत्सव साजरा करणार आहोत. तर त्या अनुषंगाने असं की आपण शाळेमध्ये संविधान प्रस्तावितचं वाचन करतो आणि संविधानाला हार वगैरे चढवतो. तो उद्देश फक्त तेवढा न राहता लोकांपर्यंत संविधान काय आहे याचं जे मूलभूत बाबी किंवा घटक जे दिलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे. मुलांचं संविधान हे पाठ असतं पण लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं हे शिक्षकांची जबाबदारी असते. म्हणून स्वखुशीने शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आपला उत्साह दाखवून संविधान जागर उत्साह साजरा करायचा आहे. काळेसाहेब, इथे उपस्थित असलेले सर्व केंद्र प्रमुख आणि शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आमचा जो कार्यक्रम झाला जळगावला मागच्या रविवारी, त्यावेळेस माननीय सीओ साहेब यांनी सांगितलं की संविधान हे जवळपास सर्वांना माहीत आहे, परंतु खरी संविधान ज्यांना समजून सांगण्याची गरज आहे ते म्हणजे लहान मुलं. बऱ्याचदा आपण रोज परिपाठामध्ये संविधान घेतो आणि संविधान घेत असल्यामुळे मुलांचं ते पाठ पण आहे, परंतु त्याचा जर व्यवस्थित जर अर्थ आपण समजून सांगितला तर ते मुलांच्या जास्त ते समजेल, ते अंगीकारू शकतात. म्हणून त्यांनी सांगितलं संविधान म्हणजे काय मुलांना अगोदर कळलं पाहिजे. तर त्यांनी एक अतिशय असं छोटंसं एक उदाहरण दिलं की आपण क्रिकेट खेळतो, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपण क्रिकेट खेळताना जेव्हा मॅच लावायचो तर आपली काहीतरी 4-4, 5-5 ओव्हरची मॅच असायची, मग त्यात नियम ठरलेले असायचे. वरतून बॉल गेला तर आऊट, जर टप्पा पडला तर आऊट, असे वेगवेगळे आपले नियम असायचे आणि मग त्यावरून आपण काय करायचं, कोण हरलं कोण जिंकलं ते ठरवायचो. परंतु जर असं जर झालं नसतं तर काय झालं असतं, त्या खेळामध्ये सर्वात गोंधळ झाला असता. कोणाचा बॉल, ज्याची बॅट आहे त्याने जर म्हटलं मी फक्त बॅटिंग करेन, माझी बॅटिंग झाली की मी बॅट घरी घेऊन जाईल. एखादी बॉलर जर असेल, ज्याचा बॉल असेल तो काय म्हणे मी फक्त बॉलिंगच करेल आणि बॉल माझी बॉलिंग झाली की मी मला कोणाला बॉल देणार नाही, तर तो खेळ होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या देशाची राज्यघटनेमध्ये जे आहे जो नियम आहे, जसं खेळण्याला नियम असतात तसं राज्यघटनेमध्ये सुद्धा आपण दैनंदिन जीवन जगण्यासाठी जे नियम दिलेले आहेत तर त्या नियमांचं पालन आपण जर केलं तर आपला देश व्यवस्थित सुस्थितीत चालू शकतो. त्यामुळे आपला जे प्रत्येक नागरिक आहे तो आदर्श वागू शकतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला संविधान समजलं पाहिजे आणि गावागावामध्ये आपल्याला घरोघरी संविधान पोहोचवायचं आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावी, संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, त्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, त्याचप्रमाणे पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तर या ठिकाणी ज्या कार्यशाळेचे जे आयोजन करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी सर्व शाळेतील मुख्याध्यापक मुख्याध्यापिका या ठिकाणी उपस्थित असून तर या ठिकाणी या संविधानाचे महत्त्व त्यांना कळावे यासाठी बार्टी विभाग त्याचनंतर गट विकास अधिकारी व इतर शिक्षकेतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मुख्याध्यापकांना प्रशिक्षण हे या ठिकाणी देण्यात आले. कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जयबेन महाराष्ट्र, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.